म्हणजे तेवीस वा आणि चौतीस वचन काय सांगते थैंक यू तेव्हा तेव येशू म्हणाला हे बापा त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात की त्यांना समजत नाही नंतर त्याची वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी त्यांनी शिते टाकल्या पेन वचन सांगते की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तांना वदस्तंभ ओरती दिले ज्या लोकांना तिने खायला गाठलं होतं ज्या लोकांना तिने शिकवलं होतं ज्या लोकांना तिने बरं केलं होतं प्रियानुसारमध्ये असे कितीतर लोक होते प्रियाणू सर्व नव्हते पण तो असे किती तर लोक होते ज्या लोकांनी येशू ख्रिस्ता विरुद्ध ओढून येशू ख्रिस्ताला वधस्ता मूर्ती द्या म्हणून त्या प्रियाणू पिला तकडे मागून घेतलं कितीतर लोक होते प्रियां परंतु येशू ख्रिस्ताने जेवढं दुःख सहन केलं एवढे फटके खाले डोक्यावरती काठ्याचा मुकुट घेतला फार त्यांची छलनी झाली ज्या लोकांना त्यांना खायला गाठलं तो म्हंटला देवा ज्या लोकांना मी खायला गाठलं तिने मला लात मारली तर प्रियंक तरी सुद्धा प्रभेश ख्रिस्त जेव्हा ते वधस्तंभावर गेले पहिला शब्द त्यांचा होता की बापा त्यांना क्षमा कर ते काय करतात त्यांना कळत नाही बापा त्यांना क्षमा कर ते काय करतात त्यांना कळत नाही बापा त्यांना क्षमा कर ते काय करतात कळत नाही हे पहिले वाक्य हे पहिले शब्द त्या प्रभू येशू ख्रिस्ताच महान देवाचं होतं प्रियानु आमच्या जीवनामध्ये प्रियानु आज जर आम्ही देवाचे लेखरू देवाचा, देवाचा ख्रिस्ती या वे या नावानं जर आम्ही जीवन जगतोय प्राणू आमच्या जीवनामध्ये आम्ही लोकांना क्षमा करतोय किंवा आमच्या जीवनामध्ये जे जे लोक आमच्या विरुद्ध उठले असतील कदाचित ज्या ज्या लोकांनी तुमच्या विरुद्ध प्लॅन केल्या असतील तुमच्या विरुद्ध बोलल्या असतील तुमचे मित्र असतील तुमचे मैत्रिणी असतील असतील तुमचे नातेवाईक तुमचा तुमची बहीण ज्या लोकांनी तुमच्या विरुद्ध प्लॅन केली त्या लोकांना तुम्ही क्षमा करता किंवा जर आम्ही क्षमा करत नाही तर प्रियाणू आम्ही स्वर्गामध्ये जाण्याचे योग्यतेचं बनणार नाही एक प्रळक होते प्रियाणू आणि बाहेरच्या देशातील एक साक्ष आहे आणि त्याच्याने त्यांच्या पत्नीमध्ये दोघांच्या मध्ये भांडण झालं आणि भांडण झाल्यानंतर प्रियानो त्या पत्नीन रागा पत्नीनं रागामध्ये त्याच्या नवऱ्याला ढकललं आणि ढकलले असताना त्या पतीला त्या देवच्या सेवकाला राग आला राग आल्यानंतर तिने त्यांची रूम बंद केली आणि रूम बंद केल्यानंतर त्या रूम मध्ये ते बसले आणि किती तर वेळानंतर त्याची बायको ना ते दार ठोकायला लागली अहो दार उघडा मला क्षमा करा अहो दार उघडा मला क्षमा करा अहो दार उघडा मला क्षमा करा किती तर वेळ ती बहीण हाक मारत होती पुढे देवाचा सेवक जो होता त्यानं प्रियानो तिच्या प्रतिसाद काय दिला नाही त्याच्या आवाज आला त्याने काय उत्तर दिला नाही प्रियाणू रागात तो उठला त्याने दरवाजा उघडला स्पीड मध्ये गेला गाडीमध्ये बसला आणि स्पीडमध्ये गाडी चालवायला लागला आणि चालवत असताना प्रियाणू त्याचा ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाल्यानंतर जाग्यावरतीच प्रियानं तो मेला मेल्यानंतर देवाचा सेवक आहे की इतर लोकांना देवाचं वचन त्याने शिकवलं सांगितलं प्रियाणू पण तो जेव्हा तो मेला आम्ही विचार केला की देवाचा सेवक मेल्या मेल्या स्वर्गात जाणार प्रियान जेव्हा तो मेला पहिल्या गेला मेल्या मेल्या तो प्रियाणू नरकात गेला नरकामध्ये तो गेला फिरानो देवाचा सेवक ज्या लोकांना कित्तर लोकांना तिने देवाचं वचन शिकवलं कितर लोकांना तिने दिले कितर लोकांना तिने मार्गदर्शन केलं फिरानु तो जेव्हा त्याच्यावरती परिस्थिती आली स्वतःच्या पत्नीला तिने माफ केलं नाही आणि माफ केल्या नसल्यामुळे फिरानु तो पहिल्यांदा जेव्हा मेल्यानंतर नरखामध्ये गेला देवाची कृपा त्याच्यावरती देवान परतेला स्वर्ग दाखवल्या सगळ्या गोष्टी काही केल्या आणि त्याच्यानंतर प्रियानू तीन दिवसानंतर मेल्यातून तो उठला ही साक्षी सुद्धा मोबाईल वरती आहे आणि बघू शकताय तर मला तुम्हाला सांगू द्या भरपूर संदेश आम्ही सांगितलेत भरपूर लोकांसाठी आम्ही प्रार्थना केली भरपूर वेळ आम्ही दशांश दिला आम्ही चर्चा झालो सगळ्या गोष्टी आम्ही केल्या ते केलेल्या असताना सुद्धा आमच्या जीवनामध्ये आम्ही इतर लोकांना क्षमा केले काय आमच्या विरुद्ध उठले असतील आमच्या विरुद्ध बोलले असतील आम्ही जरी चांगलं वागलो जरी त्यांच्यावर चांगलं रिलेशन आम्ही ठेवलं तरी त्या लोकांनी तुमच्या प्रियानु तुम्हाला नाव ठेवले असतील तुमच्या विरुद्ध बोलले असतील आमचं जीवन प्रेम तसं आहे काय आम्ही क्षमा केल्या का लोकांना जर आम्ही क्षमा करतोय <ड़ा> प्रियानो तर नक्कीच तुम्ही आशीर्वाद होणार एकदा पेत्र प्रभू श्री ख्रिस्ताकडे म्हणले प्रभूजी माझ्या भावाला किती वेळा क्षमा करायचं सात वेळा काय बाबा नाही सात वेळा नाही तर साताच्या आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले तर तेथेच वेधी पुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा प्रथम आपल्या भावाबरोबर समिट कर मग येऊन आपले दान अर्पण कर प्रियानी तो वचन सांगते की जेव्हा तू दान अर्पण करायला जातोय आणि तुझ्या जा मनात जर तुझ्या भावाविषयी काय आणि त्याची तुला आठवण झाली तेव्हा तू वचन सांगते पहिला त्याच्याकडे जा तू समिट कर आणि समट केल्यानंतर मग परत तू अर्पण करायला ये प्रियाणू मला तुम्हाला सांगू द्या दान फक्त इथं पैशाचा विषय नाही सांगितला प्रियाणू पैसे सुद्धा एक भाग झाला त्याच्यानंतर आमची प्रार्थना झाली त्याच्यानंतर आम्ही देवाची जी आराधना करतोय ह्या गोष्टी सुद्धा झाल्या झाल्याप्रनो आणि जर आमच्या मनात आमच्या भावाविषयी जे काय आमच्या विरुद्ध तो बोलला असेल जे काही गोष्टी केल्या असेल कुणी असू दे तुमचे पाहुणे असतील तुमचे नातेवाईक असतील तुमचे मित्र मंडळी असतील तुमचे शेजार असतील कुणी काय तुमच्या विरुद्ध बोलला असेल तरी सुद्धा प्रो जेव्हा तुम्ही त्यांना जाऊन क्षमा करताय आणि क्षमा मागून एकमेकावर रिलेशन तुम्ही परत स्ट्रॉंग करताय देव बाप तुमच्या दानाचा देव बाप तुमच्या प्रार्थनेचा बाप तुझ्या अर्पणाचा बाप तुमच्या आराधनेचा आदर करतोय प्रियान पण तू माझ्या मनात जर इतरांविषयी द्वेष आहे माझ्या मनात इतरांविषयी विषयी जर मी वाईट मनात विचार करून प्रियान जर मी अर्पण करायला तिथं आलो तर मी प्रार्थना करायला बसलो जरी मी आराधना करायला लागलो बाप म्हणला की बाळ नाही पण नाही तुझं हृदय स्वच्छ नाही तुझं हृदय स्वच्छ नाही आपल्या भावाविषयी तुझ्या मनात जे काही आहे जा क्षमा कर त्याला जाऊन समेट कर आपलं काम आहे प्रियाणू तुम्ही जाऊन माफी मागा क्षमा मागा जरी तू नाही ऐकत जरी आम्हाला क्षमा करत नाही आम्ही जाऊन क्षमा मागेल माझी बंधू माझ्या भावा माझ्या बहिणी माझ्याकडून चुकलं मी काय तुझ्या विरुद्ध बोललो असेल जे काही मी जर केलं असेल, मला क्षमा कर जरी प्रियानो तुम्ही केलं नसेल विरुद्ध जरी त्या भावाच्या मला तुमच्याविषयी डाउट असेल आणि प्रियानो तरी सुद्धा तो तुम्हाला काहीतरी बोला तो असा वागला असतो तसा वागला असतो असं कृत्य केलंच तरी प्रियानं जाऊन जर म्हणून भावा माझं चुकलं तुला जर वाटतं की या गोष्टी जर दुखाल असेल तर मला क्षमा कर खऱ्या ख्रिस्ती लोकांचं आहे हे गुण आहे हे गुणधर्म आहे जर आमच्या जीवनामध्ये क्षमा नाही प्रियाणू इथून लोकांना जर आम्ही क्षमा करत नाही तर प्रियाणू देवाच्या राज्यामध्ये आम्ही जाण्यासाठी योग्यतेच नाही गेल्यानंतर दे तू तुझ्या तु तु मनामध्ये त्या भावाविषयी कडू पण ठेवलंस त्या बहिणीविषयी कडू पण ठेवलंस त्या स्वतःच्या बहिणीविषयी कडू पण ठेवलंस आपल्या सासू आपल्या सासराविषयी आपल्या सुनाविषयी तुझ्या मनामध्ये कडू पण ठेवलंस तू माझ्याकडे येऊ शकत नाहीस नाही प्राणू आमचं जीवन शुद्ध पाहिजे वरून आम्ही किती दिसणार किती चांगलं दिसणार लोकांना असेल ते बाप म्हणतोय माझ्या मुला माझ्या लेकरा मी तुझं हृदय बघतोय मी तुझं हृदय बघतोय मी तुझं हृदय बघतोय आमचं हृदय देवाच्या पुढं शुद्ध आहे का प्रलो आमच्या हृदयामध्ये कुणाच्या विषय कडू पण नाही काय जे लोक धन्य वचन सांगते की ज्यांचं हृदय शुद्ध आहे कारण परमेश्वर हृदय पाहणारा देव आहे हृदय परकणारा आहे मी तुम्हाला सांगतोय शिक्षणामध्ये आम्हा प्रत्येकाचं हृदय शुद्ध झाला पाहिजे कोणी आमच्या विरुद्ध काय बोलू दे आमच्या शेजार आमच्या कामाच्या ठिकाणी आमचा जो पार्टनर असेल आमचा बॉस असेल आमच्या विरुद्ध काहीतरी प्लॅन केला असेल क्षमा करा प्रेरू क्षमा करा क्षमा करा त्यासाठी प्रार्थना करा त्यासाठी प्रार्थना करा त्यासाठी प्रार्थना करा जेव्हा तुम्ही प्रार्थना करणार ते बाब मी तुम्हाला सांगतो की ज्या तुमच्या आहेत, ज्या जीवनामध्ये जे आशीर्वाद तटलेला आहेत, ते बाब तुमच्या जीवनामध्ये ते आशीर्वाद आज जर तुम्ही समिट करताय आज जर सांगताय की देवा एवढे दिवस माझ्यामध्ये माझ्या माझ्या सासू विषयी माझ्या सुनेविषयी माझ्या सासऱ्याविषयी माझ्या सख्या भावाविषयी माझ्या सख्ख्या बहिणीविषयी माझ्या शेजाराविषयी माझ्या पैपावण्याविषयी ठीक काय माझ्या देवा मनात होत तो मी क्षमा मागतो राजा मी त्यांना सुद्धा क्षमा करतो आणि प्रियाणू जेव्हा तुम्ही म्हणताय की देवा मी क्षमा मागतो देवा मला क्षमा कर मी त्यांना सुद्धा क्षमा करतो मला तुम्हाला सांगू द्या तुमच्या जीवनामध्ये तटलेले कुठले आजार असतील आज प्रभेंशी ख्रिस्त क्षणामध्ये प्रत्येक आजार प्रत्येक प्रत्येक आशीर्वाद प्रत्येक आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त क्षणामध्ये रिलीज होतील रिलीज होतील प्रियाणू रिलीज होतील आपलं जीवन देवाला समर्पण करूया की माझ्या जीवनामध्ये मा जे काय विषय आम्ही जर प्रिया काढून टाकतोय माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला के असता मी त्याला क्षमा करा वचन सांगते पेत्र येते कर प्रभूजी माझ्या भावान माझ्या विरुद्ध वागला वचन सांगते इथं म्हणतोय माझ्या भावाने जे काय अपराध किती वेळा अपराध केला मी त्यांना क्षमा करावं माझ्या विरुद्ध बोलला माझ्या विरुद्ध त्यांना प्लॅन केलं माझी काय प्रॉपर्टी होती ती प्रॉपर्टी काढून घेतली माझ्या हिश्च्याला येणारे ते पैसे सुद्धा त्याने काढून घेतले माझे आई वडील माझ्यावर असे वागलेत माझे पै याच्या बरोबर असं वागलेत तर मी किती वेळा त्यांना क्षमा करावं आज तुमच्या मनात हे काय किती वेळा त्यांना क्षमा करू क्षमा केलं परत तशीच वागतात क्षमा केली की परत तसेच वागतात क्षमा केलं की परत तसंच वागतात परत त्याच गोष्टी करतात त्याच गोष्टी बोलतात त्याच गोष्टी लोकांजवळ निंदा करतात किती मी त्यांना क्षमा करू प्रभू येशू ख्रिस्त म्हणले माझ्या मुला माझ्या मुली तुझ्या मनात आज विचार आहे की मी किती वेळा क्षमा करू प्रभू श्री ख्रिस्त तुम्हाला म्हणत आहे माझ्या लेकरा माझ्या मुला माझ्या मुली फक्त सत्तर वेळा नाही सात वेळा नाही तर साताच्या सत्तर वेळा ज्या तू क्षमा करशील मी तुम्हाला सांगतो दे बाप त्या लोकांसमोर तुम्हाला उंच करेल दे बाप त्या लोकांसमोर तुम्हाला उंच करेल दावीद म्हटला की देवा माझ्या शत्रूच्या पुढं तुम्हाला ताट वाढलेला आहे आमचं जीवन आशीर्वादित जेव्हा होणार जेव्हा इतर लोकांना आम्ही क्षमा करण्याचं आमचं हृदय असणार माझ्या विरुद्ध कोणी काय बोलू दे माझ्या विरुद्ध कोणी काय प्लॅन करू दे पण तुम्ही त्यांना क्षमा करणार जेव्हा आमच्या मनात हे असेल मी तुम्हालाच सांगतो परमेश्वर देवा तुम्हाला आशीर्वाद करणार प्रणू पित पेत्र म्हणाल की प्रभू किती वेळा क्षमा करू प्रभू म्हटला माझ्या पेत्रा माझ्या मुला माझ्या लेकरा सात वेळा नाही साताच्या सत्तर वेळा पुढं काय सांगते वचन सात वेळा काय हा येशू त्याला सात वेळा असे मी तुला तर सत्तर वेड़ा। सात वेळा म्हणत नाही प्रभू सात वेळा क्षमा कर काय एक दोन तीन चार पाच सात सात म्हणजे झालं परत मी त्याची निंदा करा त्याला नाव ठेवायला मी तयार प्रभूजी म्हणला नाही बाळा सात वेळा नाही साताच्या सत्तर वेळा काही बोलला असेल तुझ्या विरुद्ध त्याला क्षमा कर जेव्हा क्षमा करशील तो आशीर्वादित होशील पण देवाचं वचन आज आमच्याशी बोलत असताना आम आमच्या जीवनामध्ये आम्ही इतर लोकांना क्षमा केले का याचा विचार करूया आम्ही बघणार आहोत योसेफच्या जीवनाविषयी योसेफ विषयी तुम्हाला माहित आहे पिणू योसेफाला वयाच्या सतरा वर्षी देवाने दर्शन दिलं की तुझे सर्व भाव तुझे आई वडील तुला नमन करतील पेंड्याचं त्याला स्वप्न दाखवलं चंद्र तारे सूर्य याच त्याला स्वप्न दाखवलं आणि दाखवल्यानंतर तिचा भाव तिचा द्वेष करायला लागले द्वेष त्या भावाने त्याला मारलं त्याला त्याला खाड्यात टाकलं त्याच्यानंतर मेधानी लोकांना त्यांना विकलं विकल्यानंतर प्रेम त्याला भरपूर त्रास झाला भरपूर सगळं काही झालं त्यानं सण सन केलं सण केलं असताना पोटीपुरच्या घरी घरामध्ये वि, वि, विकलं विकलं असताना तिथं सुद्धा त्याच्यावरती खोटा आळ घातला आळ घातल्यानंतर परत प्रियाणू तिला जेलमध्ये टाकलं जेलमध्ये गेल्यानंतर जे एक पेलेदार आणि एक जो आचारी होता त्याच्या स्वप्नाचा अर्थ त्यांनी सांगितला सांगल्यानंतर परत ती लोक विसरून गेलीत फारोला स्वप्न पडलं प्रियानू आणि फारोला स्वप्न पडल्यानंतर त्या फारोच्या स्वप्नाचा अर्थ प्रियानू योसेफन सांगितला पियाणू इथं जेव्हा त्यानं प्यालेदार आणि जो आचार्य होतो त्याला सांगितलं होतं जेव्हा तुम्ही मी जे स्वप्न सांगितलं ते खरवणार आणि जेव्हा तुम्ही त्या फारूच्या पुढे जाईल माझी आठवण करा माझी आठवण करा पेनु ती मनुष्य होती त्याने विसरलं की जो कोण योसेफ होता जे स्वप्नदार चांगलाय गुलाम आहे कशाला आम्हाला काय काळजी पाहिजे त्यांची काय सांगितलं विसरून गेलेत ते विसरलेत ज्या मनुष्यासाठी ज्या लोकांसाठी त्याने चांगलं कृत्य केलं होतं ती लोक विसरलेत पण तो लोकांनी विसरलं होतं जे देव त्याच्यावरती प्रेम केला होता ज्या देवान त्याला दर्शन दिलं होतं ते देवतेला विसरला नव्हता तर देवतेला विसरला नव्हता मिसर देशामध्ये असताना सुद्धा देवा संधी तिथं होता त्या पोटुपीच्या घरामध्ये असताना सुद्धा देवतेच्या संती होता त्या बंदीवानामध्ये असताना देवतेच्या संती होता का हृदय क्षमा करायचं होतं भावानं त्याने क्षमा केलं भावानं सुद्धा क्षमा केलं वचन पुढं आपण वाचा काय होतंय अं उत्पत्तीचा पन्नास वाद आहे सतरा ते वीस वचन तुम्ही योसेपास सांगा तुझ्या भावाने तुझी वाईट केली हा त्यांचा अपराध वी क्षमा कर आता आपल्या पित्याच्या देवाचे देवाचे जे आम्ही दास त्या आमचा अपराध क्षमा करा अशी आम्ही विनंती करतो हे त्यांची भाषण ऐकून योसेपास रडवाले प्रणिता वचन सांगते की जेव्हा याखोबाचं मरण झालं याखोबाचं मरण झाल्यानंतर हिचे भाऊ आता घाबरलेत घाबरल्यानंतर म्हणले त्याने आता योसेफ काय आपल्याला सोडणार नाही एवढा त्याला त्रास दिला एवढं त्याला मारलं एवढं त्याला विकलं आता काय तो आपल्याला सोडणार नाही आता आपला भाऊ आपला आपला वडील मेलाय वेल्यानंतर आता योसेफ आम्हाला सुद्धा मारणार हे विचार त्याच्या मनात होता प्रियाणू आणि असं असताना तिने काय सांगतात की आमच्या बाबांना असं सांगितलं तुम्हाला कि या गोष्टी तुम्ही करा पुढ वचन काय सांगते प्रियानू तेव्हा त्यांचे भाऊ स्वतः त्याच्याकडे जाऊन त्यांच्या पाया पडून म्हणाले हा पहा मी आपले दास आहोत जोसेफ त्यास म्हणाला भिऊ नका मी का देवाच्या ठिकाणी आहे तुम्ही वाईट पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्या साठी योजले होते तर आता भिऊ नका मी तुमची व वाद तुमच्या मुलाबाळांचे संगोपन करीत या प्रकारे त्याने त्यांच्याशी बघा प्रेम युसिफाचं जीवन त्याचे जी भाव त्याच्या विरुद्ध जे काय वागले होते सगळं तो विसरला तो म्हटला तुम्ही माझ्या विरुद्ध वाईट योजलं होतं वाईट तुम्ही योजना केली होती परंतु देवाने ते चांगल्यासाठी केलं म्हणून तुम्ही घाबरू नका तुम्ही भिवू नका तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं मी संघ बर ज्या स्वतःच्या भावाने त्यांना मारलं होतं ज्या स्वतःच्या भावाने त्यांना विकलं होतं एवढा त्रास त्याला झाला होता प्रेम तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये एक क्षमेचं अंतकरण होतं त्यानं क्षमा केली त्याने क्षमा केली म्हटलं घाबरू नका फिरू नका मी तुमचं संगोपन करीन तुझ्या कुटुंबाचं संगोपन करीन आणि प्रियानो योसेपाला देवाने त्याच्यानंतर आणि आशीर्वाद केलं आमचं जीवन योसेसारखं आहे काय का? प्रियाणू आमचे भाव आमच्या विरुद्ध जे वागले असतील आमची बहीण आमच्या विरुद्ध वागले असतील आमचे नातेवाईक आमच्या विरुद्ध वागले असतील आज आमचं हृदय त्यांना क्षमा करण्यासाठी ऐकाय प्रियानो आज आमचं हृदय त्यांना क्षमा करण्यासाठी ऐका का जेव्हा त्यांच्यामध्ये संकट येते जेव्हा त्यांचे ते आजारी होतात किंवा कुठल्या वाईट गोष्टीमध्ये अडकतात आम्ही त्याच्याविषयी आनंद करतोय काय भरपूर ख्रिस्ती लोकांचं जीवन असं आहे जे भाव त्यांच्या विरुद्ध बोल जे भाऊ त्याच्या विरुद्ध काही गोष्टी केल्या असेल चुकून न कळत जर केल्या असतील किंवा जाणून बुजून सुद्धा केल्या असतील ते आजारी पडतोय किंवा पंतास लागतोय त्या जीवनामध्ये काय काहीतरी फायनान्स येतात तीच लोक जे ख्रिस्ती आम्ही म्हणतोय स्वतःला त्या भावाला नावं ठेवतोय अरे बघा ते तो माझ्याशी तसा वागला ना म्हणतांतेची परिस्थिती तशी वाझ्यासोबत ते बोलला होता ना म्हणतांची परिस्थिती झाली असं प्रियाणू आज आमच्या मनात आम्ही विचार करतोय काय एका परिस्थिती तशी झाल्यानंतर आम्ही त्याला नावं ठेवतोय काय आमचं जीवन ही बदलण्याची वेळ आहे आमचं जीवन देवाला समर्पण करण्याची वेळ आहे जीवन प्राणू कारण वाधस्तंभावरती होते त्यांनी म्हटले की बापा त्यांना क्षमा कर आज आम्ही आमच्या विरुद्ध वागलेले आमचे भाऊ बहीण आम्ही आमच्या विरुद्ध वागले आमची सून आमची सासू त्यांना क्षमा करतोय काय प्रणू भरपूर लोकांचं दुःख वाटतंय असे म्हणतात लोक मेलो तरी क्षमा करणार नाही त्यानं माझ्या मातीला यायचं नाही मी त्याच्या मातीला जाणार नाही असा आमच्या जीवनामध्ये विचार असतात प्रियाणू स्वतःच्या भावाविरुद्ध स्वतःच्या बहिणी विरुद्ध स्वतःच्या आई विरुद्ध सुद्धा की मला पैसे दिले नाही मला मध्ये वाटणी दिली नाही आई मिली तर मी जाणार नाही मी तिला क्षमा करणार नाही देव जरी स्वर्गातून मला सांगायला आला तरी मी ऐकणार नाही किती तर ख्रिस्त लोकांचा मी असं ऐकतोय प्रियाणू स्वतः म्हणतात देव जरी स्वर्गातून सांगायला आम्ही कुणाचा ऐकणार नाही आम्ही तिला क्षमा करणार नाही तिचं मुख बघणार नाही त्यानं माझ्याकडे यायचं नाही मी त्याच्याकडे जाणार नाही पोरं जर जायला लागली तर पोरां दे जाऊन उर तिकडं त्याच्यावर रिलेशन कशा आहे? बंद कर त्याच्यावर फोन काय रिलेशन करायचं नाही त्याच्या कुठल्या कामाला जायचं नाही त्याच्या कुठल्या कार्यक्रमाला जायचं नाही असं आम्ही ख्रिस्ती लोक आहोत काय प्राणू असं आमचं ख्रिस्ती लोकाचे विचार आहेत काय आज आमच्या का का मनामध्ये ते ठेवले काय सैतान मनामध्ये टाकतोय प्राणू की कुणाला क्षमा कर न करण्याचा अंतकरण क्षमा न करण्याचं अंतकरण आमच्यामध्ये असेल योजना स्वतःच्या भावाला जसं क्षमा केली आज जर तुम्ही क्षमा करताय मी तुम्हाला सांगतो की परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये चे तटले तुमचे आशीर्वाद आहेत परमेश्वर सुरू कर प्राणू पुढे आपण वाचा दुसरा अनेक प्रियाणूक गल् करा संवाद आहे आणि नववचन चांगली करण्याचा आपण कंटाळा करू नये हा कारण आपण न खचलो हा काळी आपल्या पदरी हा पेळी तर वचन सांगते पोल म्हणतोय की चांगलं करायचा कधी कंटाळा करू नका तुमच्याबरोबर कोण चांगलं वागतंय तुमच्याबरोबर कोणी चांगलं वागतंय किंवा नाही वागत तुमचा कोण आदर करते किंवा नाही करत तुम्हाला कोण प्रेस नोट देते किंवा नाही करत तुमच्याविषयी कोण काय विचार करताय याचा विचार करू नका वचन सांगतंय पोल म्हटला जे काही काय आहे ते करण्यासाठी कधीच कंटाळा करू नका एखादा जो पडलाय त्याला मदत करण्यासाठी एखाद्याने ज्या तुमच्या विरुद्ध निंदा केली होती त्याला हेल्प करण्यासाठी त्याला मदत करण्यासाठी तुमचं हृदय ते आहे काय प्रियाणू जे काही ते जीवनामध्ये झालं असेल जे काही जीवनामध्ये गोष्टी असतील तरी सुद्धा प्रियाणू तुम्ही त्याला मदत करताय का पडल्यानंतर तुम्ही त्याची निंदा करताय का पडल्यानंतर त्याच्या पाठीमाग तुम्ही बोलताय प्रणू हे ख्रिस्ती लोकांच जीवन नव हे ख्रिस्ताचं स्वभाव नव्हतं हे ख्रिस्त जेव्हा ते वधस्तंभावरती गेला होता पहिला शब्द बोला की दे बापा त्यांना क्षमा कर काय करतात त्यांना कळत नाही पौल म्हटला ती चांगल्या करायचं तुम्ही खंटाळा करू नका आज आमच्या जीवनामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आम्ही शिकत आहोत प्रियाणू त्याचा खंटाळा कधीच करू नका लोकही तुम्हाला सांगतील कशाला मदत करतोयस रे कशावर सबमिट करायला कशा त्याला हेल्प रे? करू नको परंतु प्रियाणू आम्ही मनुष्याचा ऐकणार का आम्ही देवाचा ऐकणार जर आम्ही देवाचा ऐकणार लोक आहोत तर प्रियां तुम्हाला तुम्हाला सांगू द्या कुठल्याही गोष्टी कुठल्याही बाधा कुठल्याही समस्या परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या नावाने तुमच्या जीवनावर ते येणार नाही प्रियाणू कारण परमेश्वर तुमचा पाठी आहे. कारण परमेश्वराचा आश्रय तुम्ही धरलेला आहे परमेश्वरच्या मार्ग न चालेल तुम्ही लोकात जरी कोणी काय तुमच्या विरुद्ध बोलवत परमेश्वर तुमची ढाल आहे प्राणू मला तुम्हाला सांगू द्या की वचन म्हणत पौल जसा म्हटला चांगला करायचा कधीच कंटाळा करू नका ज्या गोष्टी तुमच्याकडनं चांगल्या होतात मदत करा हेल्प करा जे लोक तुम्हाला नाव ठेवतील त्यांना क्षमा करा जर क्षमा करताय परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही प्राणू परमेश्वर उंच ठिकाणी तुम्हाला गेल्याशिवाय राहणार नाही प्रणू परमेश्वर तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला आशीर्वाद करणार आपण वचन वाचूया की गन्ना याचा बारावा अध्याय, आणि दुसरं आणि चौथं वचन पण आपण वाच दोन तीन चार ते म्हणाले हा परमेश्वर केवळ मोशी बोलला आहे काय हा आमच्याशी पण नाही का बोलला हा परमेश्वराने ते ऐकले वचन सांगतय की मिरियाम आणि अरुण हे मोशीचे भाव होते भाऊ बहीण होते आणि स्वतःची भाऊ बहीण त्याच्या विरुद्ध कुरकुर कराल त्याच्या विरुद्ध म्हणाला काय देव फक्त मोशीशी बोलतोय आमच्याशी बोलत नाही देव काय आम्हाला प्रकट करत नाही वचन जर पुढं वाचलं काय सांगते पुढं वाचा मोशी हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यापेक्षा नम्रान देवानी दिलेली साक्ष मनुष्याने त्याच्याविषयी साक्षी दिली नाही देवान दिली साक्ष या भूतलावरती हो माझ्या मोशीचा तोडीचा कोण आहे तो भूतलावरती सगळ्यात नम्र व्यक्त आहे देवान त्याच्याविषयी साक्ष दिली मी मनुष्य इतर मनुष्याबरोबर स्वप्न आणि दृष्टांतद्वारे बोलतोय पण तू मोशे माझा एवढा जवळचा माझा एवढा प्रिय व्यक्त आहे तो माझ्या बरोबर मी त्याच्याबरोबर -बर, फेस टू फेस एक मित्र जसं बोलतात एक एक, एक, एक रिलेटिव्ह जसे बोलतात फेस टू फेस मी त्याच्याबरोबर बोलतोय एवढी साक्ष मोशेविषयी देवान दिली होती प्राणू इथं स्वतःचे बहिण भाऊ त्याच्या विरुद्ध बोलले स्वतःचे बहिण भाऊ त्याच्या विरुद्ध कुरकुर केली मोशे, अरुण व मि परमेश्वर अचानक म्हणाला हा तुम्ही तिघे दर्शन मंडपाकडे या हा तेव्हा ते तिघे तिकडे गेले प्र्याणू अरुण आणि मिर्याने त्याच्या विरुद्ध कुरकुर केली ही कुरकुर केलेली मोशीला काही माहित नव्हतं मोशे आपल्या तंबूमध्ये होता काही त्याला माहित नव्हतं देवाप म्हणला मोशेला की चल मिरयामला घे अरुणला घे आणि माझ्या दर्शन मंडपात तुम्ही या आल्यानंतर देवाप सगळ्या गोष्टी मग पुढं मी तुम्हाला सांगण्याप्रमाणे देवाप नव्हते आणि मी इतर मनुष्याबरोबर स्वप्नांत बोलते पूर्ण मोशी सांगते मी फेस टू फेस बोलते या सगळ्या गोष्टी सांगतोय आणि प्रण वचन तिथं सांगते जाग्यावरती तिथं गेल्यानंतर दर्शन मंडपामध्ये मध्ये पूर्ण कोडानं भरत्या पूर्ण कोरण भरत्या ते बघितल्यानंतर अरुण पळ जातोय पळ जात मोशे, मोशे मोशे मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय मी आम्ही तुझ्या विरुद्ध बोललो आम्हाला क्षमा कर आता ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये एक सैतान त्यांच्या जीवनामध्ये एक पळ पळ पळवाट सांगतोय कसली पळवाट सांगतो तुम्हाला की जेव्हा आम्ही एखाद्याच्या विरुद्ध काहीतरी बोलतोय बोलल्यानंतर जे आम्ही ऐकतोय की क्षमा केली पाहिजे तर आम्ही काय करतोय देवा मी चुकलो मला क्षमा कर देवा मी चुकलो मला क्षमा कर इथं अरुणचं जीवन बघूया देवाकडे क्षमा मागायला गेल नाही तो अरुण मोशेविरुद्ध बोलला होता मोशेकडे गेला आणि म्हणला माझ्या भावा मला क्षमा कर माझ्या भावा मला क्षमा कर ज्या लोकांच्या विरुद्ध बघ बोलताय तुम्ही त्याच्याकडे जाऊन जर क्षमा मागताय त्याच्याकडे जाऊन तुम्ही सेटलमेंट करताय तर देवाला त्या गोष्टी आवडतात आम्हाला कोण बघत नाही त्याच्या मना विरुद्ध त्याच्या विरुद्ध माझ्या मनात मी वैर धरलं होतं कशाला मी त्याला जाऊन मी देवाला सांगतो देवाला माहित आहे की देव क्षमा करतोय प्रियानं अरुण सारखं आमचं जीवन आहे काय त्या व्यक्तीकडे जाऊन भावा मी चुकलो मी तुझ्या विरुद्ध बोलो मला क्षमा कर आणि प्रियां पुढं वचन काय सांगतय आपण वाचूया थँक्यू यू चिजस बारा वचन बारा वचन कोणी आपल्या आईच्या उदरात अर्धे नष्ट झालेलं असा मेलेला बाहेर पडतो त्याच्यासारखे मृत्यूवती होऊ नये तेरा मग मोशीने परमेश्वराचा धावा केला की हे देवा कृपा करून हिला बरे कर देवानं साक्षी आशिष दिलाय मोशी विषयी कि तू माझा नंबर व्यक्ती आहे माझा जवळचा व्यक्ती आहे मोशीनं त्यासाठी प्रार्थना केली तेव्हा माझे भाव विरुद्ध काही बोलले असतील माझ्या बहिणीनं माझ्या काही कुरकुर केले असेल पण तुम्ही प्रार्थना करतो राजा त्यांना तू क्षमा कर त्यांना तू क्षमा कर देवानं येशू क्रिस्तान त्याला त्या ते गोष्टी त्याला क्षमा केली आणि मिरिया प्रियानू पुढे जर आपण वाचत गेली ती पूर्णपणे बरे होते परंतु प्रियानू मोशीचं इथं सगळ्यात मोठं हृदय आहे की ज्या भावानं ज्या त्याच्या विरुद्ध ज्या गोष्टी बोलल्या होत्या क्षमा मागितली क्षमा मागितल्यानंतर देवानं प्रियानू त्याचं त्याचं हृदय बघितलं असंच म्हणलं नाही त्याला नंबर व्यक्ती जेव्हा इस्रायल लोक त्या दगड मार करायचा नष्ट करून टाकतो पण तू देशी मोशे म्हटला की नाही देवा ही झीक काय केल्यात पण यांना जर तू तू जर नष्ट करणं असतील लोक म्हणतील बघा यांना देवाला सांभाळ झाल्या जाले म्हणताना आरोप मारून टाकलं तेव्हा जर यांना तू नष्ट असतील तर जीवनाच्या पुस्तकातून माझं नाव काढून टाक हे मोशीचं हृदय होतं प्रियाणू ज्या लोक त्याच्या विरुद्ध कुरकुर केलेत मार कराय उठलेत त्या लोकांना सुद्धा म्हटलं की देवा त्यांना क्षमा कर इथं सुद्धा स्वतःचे बहीण भाऊ त्याला त्याच्या विरुद्ध बोलले त्याच्या विरुद्ध कुरकुर केली देवा त्यांच्या जवळ गेल्यानंतर दर्शन मंडपाच्या जवळ गेल्यानंतर मोशीनं प्रार्थना केली की देवा हे बहीण माझी काय माझ्या विरुद्ध बोलले असेल भाऊ माझ्या विरुद्ध काय बोल असेल त्यांना क्षमा कर हे हृदय प्रियाणू हे हृदय त्या मोशेचं होतं हे हृदय असल्यामुळं देव त्याच्याविषयी आविष्य होता ते क्षमा करणार व्यक्ती होता म्हणताना त्याच्या विरुद्ध कुणी काय बोलल्यानंतर देवाला ते सण होईत नव्हतं देव त्या लोकांना सांगतो अरे माझा नम्र व्यक्त आहे माझा जवळचा व्यक्त आहे तू काय बोलायला प्रियानू अरुण आणि मौशीला गोष्टी सांगितल्या मिर्याम सांगितल्या. आणि जेव्हा त्याने प्रार्थना केली प्रार्थना केल्यानंतर प्रियाचा क्रोध आवरला पुढे आपण वचन वाच काय होते प्रियाणू गलसे करास तिसरा द्या तेरा वचन एकमेकांचे सहन करा हा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाराणे असल्यास हा क्षमा करा प्रभूने तुम्हाला इथं पोल म्हणते कलसे पत्रामध्ये एकमेकाचे सहन करा कुणा विरुद्ध कुणाची काही ग्रहणे म्हणजे कुणाची कंप्लीट असेल कुणी काय तुमच्या विरुद्ध बोलले असेल वचन इथं सांगते आपसात जाऊन तुम्ही क्षमा करा आपसात जाऊन तुम्ही ते सेटलमेंट करा प्रभूने तुम्हाला क्षमा केले तुम्ही क्षमा करा पण किती तर लोक आम्ही प्रार्थना करतोय प्रभूची प्रार्थना करतोय की देवा आम्ही जसे आमच्या ऋणास रुणी सोडले तशी तो आमच्या ऋणी सोड त्यानं आम्ही फक्त प्रार्थना करतोय आम्ही जसं प्रार्थना करतो आमच्या आचरणामध्ये आणतोय काय जे आमच्या विरुद्ध लोकांनी काही केलं असेल जे लोक आमच्या विरुद्ध बोलले असतील त्यांना आम्ही आपसात जाऊन पौली तर म्हणतोय तुम्ही जाऊन आपसात क्षमा करा प्रभूने तुम्हाला क्षमा केले तुम्ही क्षमा करा प्रिरानं आम्ही किती पापी होतो या जगा आम्ही किती देवा हो, किती गोष्ट केल्या जगामध्ये टाकलेलो होतो जगातल्या सगळ्यात वाईट व्यक्तीमध्ये आम्ही होतो प्रियानू पण तू प्रभू ने आम्हाला जवळ केलं त्या दलदिलीतून त्या चिखलातून आम्हाला बाहेर काढलं आम्हाला मिठी मारली आमचा मुखा घेतला आणि स्वतःचा पुत्र स्वतःची कन्या आम्हाला केली प्रियाणू पहिले पेत्र दुसरा दहाव्या वर्षानं मग देवाचं वचन सांगते आम्ही लोक नव्हतो या जगामध्ये लोक नव्हतो पण तू जेवान जेव्हा आम्हाला निवडलं आम्हाला जवळ केलं आज आम्ही देवाची लोक आहोत आज आम्ही देवाची लोक आहोत प्राणू त्या दे देवाने एवढी दया केली असताना त्या दे देवाने एवढी आमच्यावरती कृपा केली असताना आज आम्ही एकमेकामध्ये क्षमा करतोय काय आज आम्ही एकमेकाला क्षमा करतोय काय प्रियाणू फोन म्हणतोय तुम्ही एकमेकाला क्षमा करा प्रियाणू पुढे आपण वाचूया की देवाचं वचन काय सांगतंय आम्ही पहिले शमेल अठरावा द्याय सात ते नऊ वचन वाचूय प्राणू नृत्य करणारे स्त्री हा आळीपाळी पाळी ने मनत, शोला ने हजार ने जर आपण वाचलं तो अठरा गल्ल्यात आणि याच्या गोष्टी प्राणू आणि गल्ल्यातला दहावीनं मारलं मारल्यानंतर प्राणू जेव्हा लोक आनंद करत असतात येत असतात आणि प्रणित वचन सांगते कि लोक सांगतात कि शौलानं जे हजारो वधले आणि दावीदा लाखो वदले असे त्याच्या विषय लोक आक्षेप देत होते असे विषयी गुणगान गायत होते प्राणू आणि असं ऐकत असताना पुढे काय सांगते वचन हे ऐकून हे त्याचे शब्द त्यास आवडले नाही तो म्हणाला त्याने दावीदास लाखाचे यश दिले तुम्हाला केवळ हजाराचे यश दिले राजी तेवढे खेरीज करून अधिक मिळवायचे काय राहिले त्या दिवसापासून पुढे शौलाने दाविदावर डोळा ठेवला वचन सांगते त्या दिवसापासून जेव्हा दावी त्याच्या हाताखालचा व्यक्ती दावी त्याच्या सैन्यातला व्यक्ती जेव्हा वचन सांगते तेव्हा तिनं गल्ल्यातला मारलं लोक त्याच्या जे जे कार की लोक त्याच्याविषयी गोष्टी सांगायला लागली की दाविदानं लाखोवरतीत शौलानं हजार वरती दाविदानं लाखो होतीत असं करत असताना वचन सांगते की शौलाला क्रोध आला वचन सांगते त्या दिवसापासून शौलानं दाविदावरती डोळा ठेवला आज तुम्ही कोणावर डोळा ठेवलाय काय प्रिया आज आपल्या शेजाऱ्यावरती आपल्या पैन पाहुण्यावरती आपले जो कोण व्यक्ती असेल आपला मित्र असेल आपले नातेवाईक असेल आपले भाव असेल त्याच्यावरती डोळा ठेवलाय काय तसं शोला डोळा ठेवला होता तिच्या चांगल्यासाठी नाही चा पुढे वाचत गेलो पुढे वचन काय सांगते प्रियाणू एकोणीस पहिले शिवली एकोणीस दहा दावीदास भाल्याने बोगसून त्याला भिंतीला ठेवावे हा असा शोलाने प्रयत्न केला हा पण तो शौला पुढून निसून गेला हा भाला भिंतीत घुसून राहिला तेव्हा त्या रात्री दावी मारण्यासाठी प्रयत्न आणि भाला मारण्यासाठी त्याने प्रयत्न केला जेव्हा दुरात्मा यायचा दुरात्मा आल्यानंतर दावीद जेव्हा विना वाजवायचा विना वाजवायचा दुरात्मा निघून जायचं असता एवढंच सगळं त्याने केलं शोलाला एवढ्या सगळ्या गोष्टीमधून मुक्त केलं दुरात्म्यातून मुक्त केलं मुक्त करत असताना जेव्हा जेव्हा दुरात्म्याने पीडित होता आणि जेव्हा दावीद तो विना वाजत होता वचन सांगते त्यानं भाला घेतला आणि भाला घेऊन त्याला मारायचा प्रयत्न केला वचन सांगते तिथून दावीद निष्ठून गेला आता हो काय करा पाहिजे होत शौ शौमेलनं दावी अभिषेक केला होता शौलानंतर तू राजा आहेस राजा मधा त्यांना सैन्य घेऊन जायला पाहिजे होतं लढाई त्याच्यावर करायची होती आणि त्याला ते शौलाकडनं राज्य काढून घ्यायला पाहिजे होतं शौलाला माराय पाहिजे होतं असं करा पाहिजे होतं. जगाच्या नियमानं लोक तसंच करतात. पण तू दाविदानं तसं केलं नाही प्रियानो. त्याने वाट बघितली. शौलानं त्याला मारायचा प्रयत्न केला तरी वाट बघितली. वचन सांगते तो निसटून गेला. निसटून नंतर पुढं वचन काय सांगते प्रियानो. पहिले शमूएल चोवीस तीन चार वचन आपण वाचूया. वाटेने जाताना तो एका मेंढवाड्यापाशी आला तिथे एक गुहा होती तिच्या आत शौल बहिर दिशेस गेला गुहेच्या अगदी आतल्या बाजूस दावीद व त्याचे लोक बसले होते तेव्हा दावीदास त्याचे लोक म्हणाले परमेश्वराने आपल्याला सांगितले होते की पहा मी तुझा शत्रू तुझ्या हाती देईल मग तुला वाटेल तसे त्यांचे कर घडून येण्याचा दिवस आज प्राप्त झाला आहे तेव्हा दावेदाने उठून शौलाच्या झराचा काठ हळूच कापून घेतला सांगते की दावीद जेव्हा पळून गेल्यानंतर शोल काय करतोय हो तीन हजार लोक घेतोय आणि दावीदाच्या शोधात जातोय दाविदाला शोला कोणतरी सांगते की दावीद या या आहे मग त्या प्रवासामध्ये जातोय जायत असताना वचन सांगते ते एक गुहा लागत्या त्या गुहामध्ये मध्ये नाही तो आत जातोय आत गेल्यानंतर प्रेणू त्याच्या आत त्या गुहेच्या अधिक आत दहावीद आणि त्याची लोक बसलेले असतात दाविदाचे जी लोक असतात त्याला म्हणतात बघा महाराज तुम्हाला आज तुमचा शत्रू तुमच्या हातात दिलाय मारून टाकायचा एकटा झालाय कोण नाही ना एकटाच आहे सैन्य बाहेर उभारे तीन हजारच परंतु आज तिथे एकटा झालाय याला सोडायचं नाही बघा एकच तलवार मारायला आम्हाला अधिकार द्या आम्हाला सांगा मारून टाकतो प्रियाणू दावीत जातोय दावीत गेल्यानंतर काय करतोय त्याचा झग्याचा काठ कापतोय कापल्यानंतर प्रियाणू तिच्या मनाला ते लागतंय लागल्यानंतर त्याला अधिकार असतो मारायचा तो मारू शकतोय तिथे प्रियाणू पर तू पुढं वचन काय सांगतंय वचन आपण वाचूया तो आपल्या लोकांस म्हणाला हा मी आपल्या स्वामीवर परमेश्वराच्या आपला टाकावा अशी गोष्ट परमेश्वर न घडवो कारण तो परमेश्वराचा अभिषिक्त आहे वचन असे बोलून त्याने आपल्या डोका आवरले त्या शौलावर हात टाकू दिला नाही मग शौल गुहे तो निघून मार्गस्थ झाला बघा प्रिया इथं ते जे लोक सुद्धा म्हणले होते आता आपल्या तावडीत शोध सापडलाय एकच आज्ञा करा एकच त्याला भाला मारतो असा मरून जाईल परत ते उठणार नाही एकदाच आम्हाला सांगा असं म्हटलं असताना दावीद म्हणतो नाही ते अभिषिक्त त्याला हात मी कसा लावू त्याने जे माझ्या विरुद्ध केलं असेल मला भाला मारायसाठी प्रयत्न केला असतील माझे विरुद्ध जे काय त्यानं तीन हजार सैनिक घेऊन आलाय परंतु दावीद म्हटला नाही मी त्याला क्षमा करणार त्याचा अंत होत होतं तिथं त्यानं क्षमा केली पुढे जर तुम्ही वाचत गेला प्रियानू इथं वचन सांगते की शोल शोल तिथं असतोय आणि दावीत मग त्याला म्हणतो बघा तुमची कुठं सैन्य कुठं सैन्य बघा मी तुमचा झग्याचा काठ कापला तरी ते तुमच्या संगतीन होते तुम्हाला मारायची माझ्याकडे ताकद होती माझी लोक होती पण तुम्ही नाही मी तुम्हाला मारलं नाही माझ्या पाठीमाग का लागलाय तुम्ही दहावी तिथं विचारतोय पुढे आपण वचन प्रियाणू वाचूया पहिले पुर आठ सव्वीस मध्येच आठ ते अकरा तेव्हा अजून अभिषेक म्हणाला देवाने आज आपला शत्रू आपल्या हाती दिला आहे तर आता मला त्याच्या भाल्याने त्याच्या वर एकच असा वार करू दे की आ, तो त्यास भेदून जमिनीत शिरेल भाला पुन्हा मारण्याची जरूरच पडणार नाही प्रणित प्रणित वचन सांगते की परत परत त्याला सापडते तिथून आल्यानंतर जर तुम्ही सविस्वाद आहे जर पहिलं दुसरं वचन वाचलं तर परत तो कोणा आपलं सैन्य घेऊन येते परत दावीच्या विरुद्ध आणि तो वचन सांगते आल्यानंतर परत प्रियाणू तो त्याला सापडतोय झोपलेला असतोय आणि त्या सगळ्यांमध्ये शोल एकटाच असते वचन सांगते की देवानं सगळ्यांना गाढ निद्रा दिलेली असते आणि कुणाला उठू शकत नाही अशी देवाने झोप गाठली असते आणि दाविदाच्या हातात दिलेला दिलेला असतोय असताना तिचा अभिगेल जो तिचा सैनिक असतोय तो म्हणतोय सेनापती असतो तो म्हणतो मला एकच आज्ञा द्या महाराज एकच भाला घेतो त्याला असा खुपसतो. जाग्यावर मना परत उठणार नाही मग तू नाही दावीद म्हणतोय नाही नाही त्याला मारायचं नाही त्याला हात लावायचा त्याच्या मरणानं तू मरेल प्रियाणू दाविदानी तिथं सुद्धा त्याला क्षमा केली म्हणताना उगाच असं म्हटलं नाही दा देव असं म्हणत नाही की दावीद माझ्या आहे. हे गुण दाविदामध्ये होते स्वतःचा जो मालक ज्यासाठी त्यानं कितर लढाई केल्या गल्ल्यातला मारलं कित्तर लोकांच्या विरुद्ध उभा राहिला किती परिषद्यानं त्याने हवरलं हरवलं आणि या परिस्थितीने हरवल्या असताना सुद्धा स्वतःचा मालक शोल त्याच्या विरुद्ध उठला त्याच्या विरुद्ध त्यानं मानण्यासाठी लोक पाठवली स्वतः गेलीत किती कटकार स्थान केलं परंतु शेवटपर्यंत शेवटपर्यंत प्रियाणू दहावीधानं शोलाला क्षमा केली आज आमचं हृदय तसा आहे काय प्राणू आम्ही इतरांना क्षमा करतोय काय आमच्या लोकांनी किती कट कारस्थान केले किती आमच्या विरुद्ध उठलेत आम्ही इतर लोकांना क्षमा करतोय काय त्याच्या विरुद्ध केलेलं आमच्या विरुद्ध कट कारस्थान त्याच्यासाठी आम्ही क्षमा देवाकडून मागतोय काय त्या व्यक्तीने आम्ही क्षमा करतोय काय प्राणू नाहीतर प्रेणू जर आम्ही क्षमा करत नाही आम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणार नाही प्रेण देवाचे एक महान सेवक होते किती तर आज आपल्या या पृथ्वीवरती ते नाही आहेत ते महान सेवक किती तर त्यांच्या मीटिंगला लाखो लाखो लोक असायचे आणि किती तर या लाखो लाखो मध्ये किती तर लोक यायचेत हिल व्हायचेत किती तर लोक अनलिमिट लोक कितीतर लोक हिल व्हायचे कुठलाही आजार असू दे कुठलाही प्रॉब्लेम असू दे ज्या लोकांना दिसत त्यांना दिसत होतं दिसायला लागलं ज्यांना ऐकायला त्यांनी प्रार्थना केला ऐकायला किती कितीतर मिरॅकल्स अनलिमिट मिरॅकल्स लाखो लोक त्यांच्यावर आशीर्वाद होते मग जेव्हा तिने स्टेजवर यायच्या अदोकर त्यांच्या त्या महिन्यामध्ये मा जिथं मीटिंग असायची त्या ला जायच्या अदोकर कितीतर वेळा त्यांना स्वतःला डायलिसिस जायचं ते डायलिसिस करायची आहेत आणि मग स्टेजवरती जायचं किती तर आठवड्यातून त्यांना डायलिसिस करायला लागायचं मग असं करत असताना त्याचा मुलगा म्हटला की देवा माझे वडील एवढे लोकांसाठी आशीर्वादच चाललेले आहेत एवढे लाखो लोक आतापर्यंत आशीर्वाद झालेले आहेत आणि असं असताना माझ्या 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 पित्याला असं काय परिस्थिती आहे त्यांना डायलिसिस का करायला लागतंय देवानं त्या त्याच्या पुत्राशी बोललं की माझ्या मुला तुझ्या तुझ्या बाप कितीतर चांगला आहे माझा आवडता प्रिय प्रिय सेवक आहे परंतु त्याच्या जीवनामध्ये जे लोक त्याच्या विरुद्ध बोलले होते जे त्याच्या विरुद्ध जे कटकार स्थान केलं त्याच्या जर जे लोक आशीर्वाद झाले ते आशीर्वाद झाले असताना माघारी त्याची निंदा करून त्याच्या विरुद्ध सगळ्या गोष्टी तिने पसरल्या आणि ते त्याच्या मनात आहे तिने अजून त्यांना क्षमा केली नाही मग त्यांनी जाऊन आपल्या पित्याशी ते बोललं बोलल्यानंतर तिने देवाकडे क्षमा मागितली ते रडले देवाचे महान सेवक होते लगेच ते आपलं जीवन देवाला समर्पण केलं आणि तेव्हा म्हटले ज्या ज्या लोकांच्या विरुद्ध माझ्या मनात जे काय होतं भले ते मी त्यांना आशीर्वाद केलं होतं माझे जरी आशीर्वाद झाले होते तरी माझी निंदा केली तरी देवा मी त्यांना क्षमा करतो तरी देवा त्यांनी जे काही गोष्टी केल्या त्या सत्या प्रत्येकासाठी मी पश्चाताप पण मी स्वतः क्षमा मागतो आणि त्यांना क्षमा करतो जेव्हा त्या देवाच्या सेवकाने स्वतः क्षमा मागितली त्या लोकांना क्षमा केली प्राणू त्या दिवसापासून त्या दिवसापासून कधीच त्यांना डायलिसिस करायला लागलं ला नाही देवानं ऑन द स्पॉट त्याच्या किडण्या हिल केल्या प्रणू तर परमेश्वर आमचा देव आहे आमच्या जीवनामध्ये पिप्रियांनी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तर तुमच्या जीवनामध्ये जर तुमच्या आशीर्वाद टटलेला आहे तुम्ही इतरांना जे तुमच्या विरुद्ध बोललेत त्याला तुम्ही क्षमा केले काय प्राणू हे आमच्या जीवनामध्ये आम्ही चेक करूया हो आम्ही तपासूया या लोकांना लोका मी क्षमा केले काय या लोकांच्या विरुद्ध जे काय लोक माझ्या विरुद्ध बोललेत मी त्यांच्या विरुद्ध जे काय बोलवतो मी त्यांना क्षमा केले काय जर तुम्ही क्षमा केले तर देवाचे खरे लोक आहात तर देवाच्या ख्रिस्ती या व्यक्तीनं म्हणण्यासाठी तुम्ही योग्य व्यक्ती आहेत प्रियाणू नाहीतर आम्ही सुत्याराना फक्त केली आम्ही अर्पण दिलं आम्ही प्रियाणू कॉयरचा आम्ही लीडर असो आम्ही इतरांना लोकांना जाऊन शुभर्तमान सांगितलं परंतु अजून सुद्धा अजून सुद्धा माझ्या शेजारी माझा सख्खा भाऊ राहतोय परंतु प्रियाणू त्या सख्ख्या भावाबरोबर जाऊन बोलण्याची आमच्याकडे ताकद आम्ही जाऊन बोलू शकत नाही आम्ही जगाला जाऊन देवाची स्वार्थ सांगतोय आम्ही जगाला जाऊन देवासाठी सगळ्या गोष्टी सांगतोय परंतु आमच्या शेजारी जो भाव आहे त्याच्याकडे आम्ही बघत नाही शेजारा आमची बहीण आहे त्याच्याकडे आम्ही बघत नाही प्रियाणू देवाचं प्रार्थना करतात देवान मला सांगितलं की अशी लोक आज आमच्यामध्ये बघणारे काही लोकांमध्ये जेव्हा त्याच्यामध्ये जमनीचा वाद सुरू आहे आणि जमनीचा वाद सुरू असताना त्यांची केस आज कोर्टामध्ये आणि ते भाव एकमेकाला क्षमा करण्यात झालेत आहेत प्रियाणू देवाचं वचन सांगते जर तुम्ही क्षमा करची ला देवा तुमच्या संगते प्रियानु जे काही तुमच्या गरजा आहेत पण मी पूर्ण करेन जे काय तुम्हाला पाहिजे प्रिराणू प्रत्येक गोष्ट पूर्ण करेन परंतु आम्ही क्षमा केले पाहिजे आमच्या मनात आम्ही विचार करूया आम्ही आज स्वतःला तपासूया की माझ्या स्वतःच्या माझ्या माझ्या सासूला माझ्या आई वडिलांना किंवा माझ्या जो सासरा आहे त्याला मी क्षमा करते काय माझ्या सुनाला मी क्षमा केले काय आणि जर तुम्ही क्षमा केले तर प्रियांनो मला तुम्हाला सांगू द्या तर तुम्ही खरे खरे ख्रिस्ती लोक आहेत तर तुम्ही देवाचा खरा सेवक आहे तर आम्ही जर क्षमा करत नाही प्रियांनो, तर आम्ही देवाचं लोक नाही खरे ख्रिस्ती लोक नाही प्रियांनो. ही वेळ आहे आम्ही स्वतःला प्रेण तयार करावं ही वेळ आहे की प्रभू ही ख्रिस्त येणार आहे ही वेळ आहे की आम्ही स्वतःला चेक करून आमचं जीवन आणि आणि दरोजानी दररोजाने रूपांतर करून द्यावं प्राणू जर आणि दररोज आम्ही रूपांतर करतोय वचन सांगते की त्या पित्याच्या प्रतिरूपाचा आम्ही होणार प्रियांनो. प्रतिरूपात जर आम्हाला व्हायचे पित्यामध्ये जे गुण होते येशू ख्रिस्तामध्ये ख्रिस्तामध्ये गुण होता त्याने क्षमा केली केले तेव्हावर गेल्यानंतर ते गुण ते अंतकरण ते हृदय आज तुमच्याकडे आहे का प्रण जर हाय जर तुम्ही लोकांना क्षमा करताय आज मी तुम्हाला सांगतो येशू ख्रिस्ताच्या नाव किती दिवस तटल्या तुमचा आशीर्वाद मी तुम्हाला सांगतो आज जेव्हा तुम्ही सबमिट करची ना त्या दिवसामध्ये तुमच्या तटल्यावर प्रत्येक आशीर्वाद तुम्ही स्वतः प्राप्त करून घ्यायची शिक्षणामध्ये प्रत्येक तुमचा आशीर्वाद कुठलाही असू दे कुठलाही असू दे प्राणू आतापर्यंत सक्सेस झालं असेल तुमच्या फायनान्स असेल. तुमच्या आजाराविषयी असेल तुमच्या लेखनांविषयी असेल कुठलाही 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 असू दे प्रभू इ शिक्षणावर मी तुम्हाला सांगतो प्रभावी शिक्षणात मी सांगतो जेव्हा तुम्ही पश्चाताप करताय क्षमा करताय तुमचा आशीर्वाद आजच्या दिवसापासून आतापासून रिलीज होते शिक्षणामध्ये रिलीज होते प्रियाणू आपलं जीवन आम्ही क्षमा खुऱ्या पुढं वचन काय प्रियाणू सांगतय जीवानाचे तिसरं पत्र आणि अकरा वाद्य आहे प्रिय बंधू तो वचन सांगतोय प्रिय बंधू बंधू फक्त नाही तर बहिणी त्याच्यामध्ये सुद्धा आहे चांगल्याच अनुकरण कर कारण चांगलं करणारा देवाचा आहे आणि जो वाईट करतोय तो वचन सांगतय कि त्याने देवाला पाहिलेलं नाही तर मला तुम्हाला सांगू द्या ज्या गोष्टी आज आम्ही चांगल्या चा ऐकल्या त्याचं आम्ही अनुकरण करणार काय माझ्या जीवनामध्ये मा म्हणणार काय देवा आजच्या या वेळेपासून मी जे माझ्या भावाची विरुद्ध माझ्या बहिणीच्या विरुद्ध माझ्या जे सासू सासरीच्या विरुद्ध जे, जे काय माझ्या हृदयामध्ये मा होतं त्या प्रत्येकाला मी क्षमा करतो बापा आणि आजच्या दिवसापासून जे चांगलं आहे ते मी स्वीकारतो तर वचन सांगते जे कोण चांगल्याचं चा अरुणकर करतोय त्यानं देवाला पाहिलेला आहे तो देवाचा व्यक्ती आहे तो देवाचा सेवक आहे ते देवाचा पुत्र आहे ते देवाची कन्या आहे आणि देव त्याच्या संगत आहे प्राणू फक्त आम्ही म्हणलं की देव माझ्या संगत आणि जर आमच्या हृदयामध्ये इतर लोकांना आम्ही क्षमा करत नाही त्या गोष्टी जर आमच्या जीवनामध्ये पिराणू तर आम्ही देवाचं व्यक्ती नाही इथं म्हणतोय प्रियानू योहान अकरावा तीन तीन मध्ये आपण वाचल्याप्रमाणे की चांगलं आहे त्याचं अनुकरण करा आणि आज जर तुम्ही चांगल्याच अनुकरण करताय तर ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमच्या जीवनामध्ये ज्या परिस्थिती आहे त्या प्रत्येक परिस्थिती बदल प्रियाणू आपलं जीवन आज परमेश्वर आम्ही समर्पण करूया आम्ही जर आज पश्चाताप करतोय आपले नेत्र ने आपण बंद करूया प्राणू आम्ही स्वतःला चेक करूया की देवा आज माझ्या जीवनामध्ये या व्यक्तीला मी क्षमा केलं नव्हतं त्या व्यक्तीला मी क्षमा केलं नव्हतं आणि आज मी जर त्यांना क्षमा करणार आहे तर मला ते हृदय दे आणि मला तुम्हाला सांगू द्या की देव तो प्रत्येकाला तो तो आत्मा देईल या वेळेमध्ये आणि परमेश्वर तो प्रत्येकाला आशीर्वाद करेल प्रेरणा आपण प्रार्थना करूया